आज आपण बनवणार आहोत पावभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे, फ्लावर, वटाणे, शिमला मिर्च, टमाटर, कांदा, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, हळद, धने पावडर, कोथिंबीर, आलं लसूण, मीठ, कसुरी मेथी, लेमन ज्यूस, पाणी, पावभाजी मसाला, बटर, तेल. आपण कढई ठेवणार आहोत गरम करण्यासाठी. त्यात पाणी टाकू. त्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत. ती थोडीशी वाफाळून घ्यायची आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. मिक्स करून घेऊ. त्यामध्ये मटर टाकू. फ्लावर टाकायची आहेत. हे सगळं आपण वाफाळून घेतलेलं आहे. बटाटे आपण मॅश करून टाकणार आहोत त्याच्यात. सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यात उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. थोडा वेळ हे सगळं वाफळून घेऊ. पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकणार आहोत. कांदा फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजल्यानंतर टोमॅटो त्याच्यामध्ये टाकू. टोमॅटो टाकून मिक्स करून घेऊ. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ते थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवणार आहे. आपण वाफाळून घेतलेल्या भाज्या एका ताटामध्ये काढून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकू. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, आले लसणाची पेस्ट चांगली मिक्स करून घेऊ. त्यात कांदा टोमॅटोची केलेली पेस्ट टाकणार आहे. ती चांगली मिक्स करून घेऊ. त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर,
हिंग, पावभाजी मसाला चांगला मिक्स करून घेऊ. 10 मिनटं कमी गॅसवर आपण हा मसाला भाजणार आहोत. तोपर्यंत ताटात काढलेल्या भाज्या आपण मॅश करून घेऊ. मसाला चांगला भाजून झाला आहे, त्यात मॅश केलेल्या भाज्या टाकून देऊ. चांगले मिक्स करून घेऊ. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. चवीनुसार मीठ टाकायचंय. कस्तुरी मेथी टाकायची. कोथिंबीर टाकणार आहोत. सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर शेवटी लेमन ज्यूस टाकणार आहोत 1.5 चमचा. थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवर 5 मिनटं भाजी आपण शिजू देणार आहोत. तोपर्यंत पाव गरम करून घेऊ. पावमध्ये कापायचे आहेत आपल्याला. पॅनमध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये हिंग, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. त्यावर आपण आपले पाव भाजून घेणार आहोत. पाव पण छानसे भाजलेले आहेत. ते एका ताटामध्ये काढून घेऊ. भाजी आपली झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपली पावभाजी तयार. वरून कोथिंबीर आणि बटर टाकून सर्व करू.